if you are a woman of childbearing age, म्हणजे तुमचं रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये तुम्ही आलात तर प्रत्येक बाईनी रोज फोलिक ऍसिडची टॅबलेट घ्यावी असं युएसए मध्ये सांगितलं जातं. त्याच्याही पलीकडे जाऊन तेही कारण घेतील नाही घेतील हे माहीत नाही. म्हणून बऱ्याच देशांनी आणि दिस इज वेल नोन आपल्या देशात आता तो प्रयत्न चालू होणार आहे फूड फोर्टिफिकेशन म्हणजे सॉल्टमध्ये आयोडीन घालून थायरॉइडचे आजार गेले तसं व्हीट फ्लावर आटा ह्याच्यामध्ये जर फोलिक ऍसिड घातलं तर नॅचरली जसं तुम्ही प्रत्येकालाच म्हणजे ते बायांना पण आणि पुरुषांना पण ऑटोमॅटिकली फोलिक ऍसिडचं प्रमाण त्यांच्या डेली आहारामध्ये जास्ती मिळेल. व्हीट फ्लॉवर बिस्किट जे व्हीट फ्लॉवरपासून बनवतात ब्रेड ह्या सगळ्यामध्ये व्हीट फ्लॉवर फोलिक ऍसिड फोर्टिफाय करायचं. युएसए आणि बऱ्याच देशांनी युएसए मी एकच नाव घेतोय पण युरोपच्या भरपूर देशांनी लॅटिन अमेरिकामध्ये सगळ्यांनी लीगली कंपल्सरी केलं आहे की हे सगळे जे पदार्थ आहेत त्यात तुम्ही फोलिक ऍसिड कंपल्सरीली एका प्रमाणात घालायलाच पाहिजे. सो हे आपल्या देशामध्ये अजूनही ह्याच्याबद्दल विचार हा नुकता एखाद वर्षापासून थोडा थोडा चालू झाला. फोलिक ऍसिडची माहिती 7-8 वर्षापासून आहे. डॉक्टर म्हणजे जस्ट टू इंटरप्ट मला सांगा म्हणजे इनफॅक्ट इफ आय एम नॉट मिस्टेकन आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी म्हणजे एंगेजमेंट पिल म्हणून सुरू केलं म्हणजे ज्या मुलीचे एंगेजमेंट झाली बरोबर फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स यू स्टार्ट गिव्हिंग फोलिक ऍसिड एज अ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट प्रोग्राम म्हणूया. मी जेव्हा जेव्हा लग्नाला मला बोलवणं येतं तेव्हा जे काय आपण आहेर किंवा हे देतो त्याच्याबरोबर फोलिक ऍसिडची स्ट्रीप देतो आणि त्यात एक माहिती देतो. तर जपाननी मध्ये एक कार्यक्रम राबवला होता ह्याच्यासाठी की ऑल कपल्स हू गॉट मॅरिड जेव्हा ते रजिस्ट्रेशन मॅरेज काउन्सिलर कडे जायचे तेव्हा त्यांना एक पत्रक आणि फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड ही खूप स्वस्त व्हिटॅमिन आहे दिवसाला 1 रुपयापेक्षा कमी खर्च त्यामुळे हे सहजरित्या कोणालाही घेणं शक्य आहे म्हणून तो प्रॉब्लेम नाही. काही औषधं अशी असतील 100 रुपये टॅब मग तो वेगळं इट्स व्हेरी चीप पिल. बरं अजून एक माहिती देणं गरजेचं आहे की काही आपले प्रेक्षक विचारू शकतील की तुम्ही औषधं म्हणताय पण नॅचरल आहारात फोलिक ऍसिड नाही आहे का? तर नॅचरल आहारात आहे. पालक हा सर्वात रिच सोर्स. काही दुसरे बीन्स जे आपण हिरवे बीन्स त्यामध्ये आहे. नंतर काही ड्राय फ्रुट्समध्ये फोलिक ऍसिड. फक्त त्याचं काय प्रॉब्लेम आहे की एक तर कुकिंगमध्ये रोज तुम्हाला पालक खायला पाहिजे. प्रेग्नंट होणार असेल तर रोज आता रोज तुम्ही पालक तेवढा खाणार का? नाही. आणि खाल्ला तरी त्याचं ॲब्झॉर्प्शन हे व्हायला म्हणजे प्रेडिक्टेबल नाही आहे. ओरल इनटेकचं ॲब्झॉर्प्शन प्रेडिक्टेबल आहे म्हणून हा सगळा विचार बऱ्याच देशांमध्ये झाला आहे. काही काही युरोपियन देश हे एथिक्स आणि ह्याच्यामध्ये खूप जास्ती विचार करतात. ते म्हणतात नो गव्हर्नमेंट शुड नॉट रेग्युलेट आवर फूड. आमच्या फूडमध्ये काही घालू नका. माहिती आम्हाला द्या मग काय खायचं नाही खायचं फोलिक ऍसिड घ्यायचं नाही घ्यायचं आम्ही ठरवू. कंपल्सरीली आम्हाला फोलिक ऍसिड देऊ नका. सो हा दुसरा विचार आहे पण त्या 1-2 देशात बाकी सगळीकडे कंपल्सरी आहे. सो बेसिकली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी सांगल्या मग सगळ्यांनी समजून घेऊपा जाई की आम्ही ज्यांना लग्नाक होता त्यांना त्यांना जसं आम्ही अहेर देता किंवा बुके देता त्याबरोबर फोलिक ऍसिडची स्ट्रीप देऊ खूप गरजेचं आहे. कारण स्पायना बायफिडा हे एक दुयेंस असा जी ज्या बायल मनीस प्लॅन करतली प्रेग्नन्सी जावच्या पहिली तेका घेऊ खूप गरजेचे. इनफॅक्ट डॉक्टर मला तुम्हाला एक विचारायचं की आपण जनरली आफ्टर कन्सेप्शन वी स्टार्ट फोलिक ऍसिड इन फर्स्ट ट्रायमेस्टर ओव्हरऑल पीपल से एव्हरीबडी नोज बट इन प्रॅक्टिस व्हॉट वी हॅव ऑब्झर्व्ड इज एव्हरीबडी प्रॅक्टिकली गिव्ह वेदर इन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन ऑर प्रायव्हेट. आणि ते खूप वर्षापासून देत आहे. करेक्ट. गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमात आयर्न आणि फोलिक ऍसिड टॅबलेट पण तेव्हा ते नॉलेज फोलिक ऍसिड हा अॅनिमियासाठी पण लागतं. करेक्ट. म्हणून अॅनिमिया प्रेग्नन्सीमध्ये होऊ नये म्हणून प्रेग्नंट डिटेक्शन झाल्यानंतर आयर्न अँड फोलिक ऍसिड देतात. पण स्पायना बायफिडाचा प्रिव्हेंट करायचा असेल तर स्पायना बायफिडा म्हणजे स्पायनल कॉर्ड आपली जी मज्जातंतू आहे त्याची डेव्हलपमेंट
आपण कन्सेप्शन झालं की पहिल्या महिन्यात कम्प्लीट होते. बरेचदा कन्सेप्शन झालं म्हणजे स्पर्म आणि ओव्हम एकमेकाला मिळले त्याच्यानंतर प्रेग्नन्सी डिटेक्ट व्हायला कधी कधी 1 ते 1.5 महिना जातो. पहिली पाळी जेव्हा मिस होईल त्याच्यानंतर मग सस्पिशन येतं आणि मग डिटेक्शन. तेव्हापर्यंत फिटसचं स्पायनल कॉर्डचं बेसिक आउटलाईन सगळी ऑलरेडी झालेली असते. तर ती म्हणून कन्सेप्शनच्या आधी घेणं हे गरजेचं असतं. बट इज दॅट म्हणजे थोडासा अकॅडमिक क्वेश्चन, इज दॅट बेनिफिशियल टू टेक म्हणजे फोलिक ऍसिड इन द फर्स्ट ट्रायमेस्टर एज इट इज प्रिस्क्राइब ओव्हरऑल ओव्हरऑल जनरल. फोलिक ऍसिड इज अ एज आय सेड व्हिटॅमिन पिल. या बट इफ यू वॉन्ट मी आणि मी रोज घेतली तरी चांगलंच आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. But if you want to prevent spinal bifida, if you want to prevent this birth defect, correct, then you have to take 1 month before planning pregnancy. Correct. ते गरजेचं आहे. प्रेग्नंट झाल्यानंतर घेऊन त्याचे बाकीचे फायदे तुम्हाला मिळतील. एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण म्हणजे जशी त्याने म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेक आंध्र प्रदेश असेल ते त्यांनी जशी एंगेजमेंट पिल सुरू केली त्याप्रमाणे एक पॉलिसी जर आपण राबवली आणि सगळ्याच मुलींना वर लाईकली टू म्हणजे आता त्यांचं एंगेजमेंट झालं की किंवा जसं तुम्ही म्हणाला की रजिस्ट्रेशन झालं मॅरेज कडे इकडे फॉर्च्युनेटली गोव्यात अशी सिस्टम आहे की एव्हरी मॅरेज हॅज टू बी रजिस्टर्ड एव्हरी विथ रिस्पेक्ट टू करतात रजिस्टर. हो हो ऍब्सोल्युटली आय कॅन से ऑलमोस्ट 100% इतकं. हो सो या वी शुड हॅव सम प्रोग्राम वेअर वी कॅन विथ द मॅरेज रजिस्ट्रार यू शुड हॅव बॅनर्स पोस्टर्स. या म्हणजे तोही विचार आहे. स्पायनल बायफिडा फाउंडेशन त्या दिशेने पण प्रयत्न करते. म्हणजे आय वुड से दॅट समजा कारण तुमच्या बऱ्याच ठिकाणी स्पायनल बायफिडा फाउंडेशनचे ब्रांचेस आहे अशी ब्रांच समजा गोव्यात आली इन फ्युचर किंवा इन पाईपलाईन कारण आमच्याकडे तुमचे ऍक्टिव्ह डॉक्टर विशाल सावंत सारखे मंडळी आहेत त्यांच्यातर्फे हे जर का ब्रांच लवकरच चालू होईल. या आणि त्या ब्रांच एकदा म्हणजे पुढच्या मला वाटतं 1 महिन्या 1.5 महिन्यातच चालू होईल. त्याच्यानंतर म्हणजे स्पायना बायफिडा बद्दल जास्ती माहिती हवी असेल तर नक्की GMC मध्ये तुम्हाला किंवा डॉक्टर विशालना कॉन्टॅक्ट करून त्यांना जास्ती माहिती मिळेल. आणि स्पायना बायफिडाचे जे पेशंट्स आहे आपल्याला नुसतं प्रिव्हेन्शन बद्दल बरोबर म्हणजे बोलतोच आपण पण कधी कधी सगळं करून सुद्धा स्पायना बायफिडा होतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही कारण त्यांना खूप मोठा एक फिजिकल चॅलेंज आहे. पण आम्ही असं बघितलंय की त्यांना जर टाइमली प्रॉपर मेडिकल सोशल अशी हेल्प मिळाली आणि स्पायना बायफिडा फाउंडेशनचा एक मोठा पेरेंट सपोर्ट ग्रुप आहे आणि ते एकमेकाशी सगळं मिक्स होऊन खूप मदत करतात आणि असे चिल्ड्रन दे कॅन बिकम ॲज गुड ॲज इंटेलिजंट ॲज प्रॉडक्टिव्ह ॲज यू अँड मी ऑर एनी वन एल्स. फक्त त्यांना काय पॅरालिसिस असतो पण अबव दॅट एव्हरीथिंग इज परफेक्टली फाईन. मला सांग इनफॅक्ट डॉक्टर मी तुमचं म्हणजे बरंचसं जे प्रेझेंटेशन बघितलं त्यात तुम्ही हो सक्सेसफुली ऑपरेटेड म्हणजे बिफोर डिलिव्हरी एक नॉट मी बट देर आर. आणि दुसरं म्हणजे पण आपण इंडियात असं युजली करतो का म्हणजे युजली वी ऑपरेट इफ इट इज डिटेक्टेड. अजून तरी करत नाही बरं. लेट्स मे बी वी मे बी द फर्स्ट टू डू सून. या पण फिटल सर्जरी म्हणजे काही बर्थ डिफेक्ट जे आता आपण म्हटलं अल्ट्रासाऊंड केलं तर ते आधी डिटेक्ट होतात बरेचसे आणि ते डिटेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी काही बर्थ डिफेक्टना जन्म होण्याच्या आधीच म्हणजे रेग्युलर त्यांचं आईचं पोट उघडून युट्रस उघडून त्यातलं बाळ थोड्या वेळ बाहेर काढून त्याच्यावर ऑपरेशन करून बाळ परत आत टाकून सगळं बंद करून त्यांना फुल नाईन. असं पण आता सायन्स हॅज डेव्हलप आणि 3 सेंटर्स आता जगात आहेत जे हे करतायत आणि ते जर केलं तर ह्या बर्थ डिफेक्टचे जे परिणाम असतात ते खूप प्रमाणात कमी होतात किंवा होतच नाही असं आढळून आलंय. पण ते फिटल सर्जरी अजून इंडियात कोणी केलेली नाही. बरोबर. सर मला सांगा डॉक्टर आता अशा आता समजा म्हणजे असं आपण थोडस आपण दुर्दैवी म्हणू शकतो दुर्दैवी पालकांना किंवा ते बालक जन्माला आल्यानंतर हाऊ टू गो अहेड ऑर व्हॉट आर युअर म्हणजे माइंड सेट कुठल्याच लेवलला काय करायला सजेस्ट कराल. नाही असं बाळाला म्हणजे एकदा स्पायना बायफिडाचं बाळ जन्माला आलं तर बऱ्याचशा पॅरेंट्सना हे कधी ऐकलेलंच नसतं ॲज ऑफ नाव. त्यामुळे तो मोठा एक शॉक असतो की बाळाला जन्मता हा मोठा आजार आहे. आणि इवन मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये इवन ना त्यांच्यामध्ये थोडासा काही आजारांबद्दल किंवा ह्याच्याबद्दल बराचसा पेसिमिझम आहे की ते म्हणतात अरे मग ठीक आहे सोडून द्या बघू.
ते दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. कारण सायन्स हॅज ॲडव्हान्स टू अ सर्टन एक्सटेंट की बरेचसे जे ह्याच्यामुळे बॅड इफेक्ट्स इल इफेक्ट्स होतात ते आपण कंट्रोल प्रमाणात आणि कंट्रोल करू शकतो, पण ते निग्लेक्ट करून. सो असं बाळ जन्माला आलं तर ताबडतोब एक प्रॉपर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे ह्याच्याबद्दल माहिती असणारे तज्ज्ञ असतील अशा जागी नेऊन पुढची ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे. आणि आजकाल इंटरनेट ह्यूज रिसोर्स, तर तुम्हाला जर असं बाळ जन्माला आलं तर डॉक्टरांकडे तर घेऊन जाच, पण साईड बाय साईड इंटरनेटचा वापर करा. इंटरनेटमध्ये ऑफकोर्स कधी कधी खूप जास्ती माहिती मिळते गरजेपेक्षा, पण बरीचशी माहिती ह्या आजाराबद्दल मिळू शकते. डॉक्टर, मी थोडंसं आणि इंटरप्शन करतो की थोडंसं अकॅडमिक आहे. बेसिकली तुम्ही म्हणजे यू से दॅट अपेंडिक्स जी असते ती आपण योग्य ठिकाणी ॲज अ पेडियाट्रिक सर्जन किंवा नंतर तुम्ही ते आपण काही ठिकाणी वापरू शकतो, स्पेशली वेन यू आर डीलिंग विथ सच चिल्ड्रन ज्यांचा म्हणजे युरिनरी कंट्रोल म्हणजे ज्यांचं लघवी म्हणजे ह्याचं कंट्रोल नसतं किंवा स्टूल्स ह्याच्यासाठी, म्हणजे हाऊ यू डील विथ सच. कारण इट्स अ गुड म्हणजे आवर एक्सपर्टीज सर्जिकल एक्सपर्टीज म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट व्हिच इज अवेलेबल अँड व्हॉट यू आर प्रॅक्टिसिंग. सोशल आणि प्रिव्हेंशन बद्दल बोललो, पण जे माझं सर्जिकल एक्सपर्टीज आहे ते अशा बाळांमध्ये किंवा ज्याला युरिनरी इनकॉन्टिनन्स असेल म्हणजे युरिनवर कंट्रोल नसेल अशा बाळांवर ट्रीटमेंट आणि सर्जरी करून त्यांना सोशली कॉन्टिनंट करणं, धिस इज वन ऑफ आवर एरियाज ऑफ इंटरेस्ट अँड एक्सपर्टीज. आणि त्याच्यासाठी काही ऑपरेशन्स अशी आहेत की ज्यात अपेंडिक्सचा आम्ही वापर एक कृत्रिम लघवीची नळी बनवण्यासाठी करतो, आणि ते फार गरजेचं आहे. अपेंडिक्ससारखा दुसरा भाग नाही. सो अपेंडिक्स हा खूप मोठा चांगला बॉडीने स्पेअर पार्ट प्रोव्हाइड केलेला आहे, जो उगीचच्या उगीच बरेचदा काढला जातो तो काढू नये. करेक्ट. मला सांगा डॉक्टर, आता ऑलमोस्ट आपला हा कार्यक्रम संपत आला. बिफोर वी बाइंड अप, आय वॉन्ट यू टू पास ऑन अ टेक होम मेसेज फॉर ऑल द व्ह्यूअर्स ऑफ दिस प्रोग्राम. टेक होम मेसेज व्हेरी क्लिअर की प्रत्येक बाईनी स्पायना बायफिडा आजार हा काय आहे याची माहिती जाणून घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर प्रेग्नंट होऊ शकणार असाल किंवा प्लॅन करत असाल तर प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या 1 ते 1.5 महिना आधी रोज फोलिक ॲसिडची 5 mg ची टॅबलेट ही रोज घ्यावी. ह्याच्यामुळे स्पायना बायफिडासारखा भयंकर आजार हा कम्प्लिटली तुमच्या बाळाला होण्यापासून टळेल, अँड इट विल बी द बेस्ट स्टार्ट टू युअर मदरहूड. डॉक्टर, रिअली यू हॅव स्पेड युअर एक्सपर्टाईज, म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात बरंच काम केलेलं आहे, प्लस तुमचे एन जी ओ आहे, त्याचबरोबर या म्हणजे या छोट्याशा प्रदेशात तुम्ही आलात आणि ह्याच्याविषयी लोकांना माहिती मिळावी म्हणून यू हॅव टेकन सिन्सिअर एफर्ट्स. ऑन बिहाफ ऑफ प्रुडेंट मीडिया, आय थँक्यू व्हेरी मच. सो नाईस ऑफ यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.